रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. गाडीवरील छतावर रुबाबात उभा असलेला सेवानिवृत्त लष्करी जवान आणि डीजेच्या तालावर ठेका धरणाऱ्या महिला भगिनी, त्याचबरोबर फुलांचे हार घेऊन उभे राहिलेले संपूर्ण गाव, अशा अभूतपूर्व स्वागत मिरवणुकीत तालुक्यातील फागणे गावात सेवानिवृत्त जवान जितेंद्र सुरेश पाटील यांचा सन्मान करत त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी डीजेच्या तालावर खानदेशी लेझिमवर नृत्य करत अनोखे स्वागतही केले आहे. लष्करातून निवृत्त होऊन गावी परतलेल्या बहुतांश सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. धुळे तालुक्यातील फागणे येथील सीमा सुरक्षा बल लष्करातून निवृत्त होऊन गावात आलेल्या जवान जितेंद्र सुरेश पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गावापासून दूर राहून लष्करातील सीआरपीएफ जीडी या पदावरून 21 वर्ष प्रदीर्घ देश सेवा करून ते मायदेशी परतले आहे. फागणे गावातून जल्लोषात त्यांची मिरवणूक काढण्यात आली तर ठिकठिकाणी फटाके फोडण्यात आले. यावेळी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने जवान जितेंद्र पाटील हेही भारावून गेले तर त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांचे आनंदाचे अश्रू देखील अनावर झाले. जितेंद्र पाटील हे 2001 साली नागपूर येथून लष्करात भरती झाले. प्रथम त्यांनी जम्मू काश्मीर या ठिकाणी 4 वर्ष सेवा केली. नंतर द्वितीय पोस्टिंग त्यांची त्रिपुरा येथे झाली. तिथेही 3 वर्ष त्यांनी मातृभूमीची सेवा केली. नंतर पुढचे 2 वर्ष जम्मू काश्मीर, तदनंतर उत्तर प्रदेश येथे 6 वर्ष सेवा बजावली. त्यानंतर झारखंड आणि मुंबई येथील रॅपिड ऍक्शन फोर्समध्ये 3.5 वर्ष प्रदीर्घ सेवा करून ते परतले आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्वासापर्यंत सुरूच राहील अशी प्रतिक्रिया जवान जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. गावातून भव्य मिरवणूक काढून डीजेवर देशभक्ती गीत लावत संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते तर त्यांच्या ठिकठिकाणी भव्य नागरिक सत्कारही करत होते. आवाज टीव्हीसाठी ब्युरो रिपोर्ट, धुळे. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.